आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करते. मंचावर उपस्थित माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार जी, सौ उर्मिलाताई आपटे, श्री श्यामजी धोंड, श्री दिवाकर जी निस्ताने, श्री मोरेश्वर जी निस्ताने, श्री चंद्रकांत जी लाखे, ज्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, ते आपल्या सर्वांचे अतिशय जवळचे असलेले डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या लेखसंग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन आपण केलं त्या मनीषाताई कोठेकर या ठिकाणी उपस्थित, सर्व मान्यवर खासदार आमदार पदाधिकारी कोठेकरांच्या आणि मनीषाताईंच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की गेले 3 तास किंवा 4 तास आपण डॉक्टर कोठेकरांच्या शब्दरचनांमध्ये एक प्रकारे नाहून निघालो. पहिल्यांदा त्यांच्या कवितांवर आधारित गाण्याचा कार्यक्रम जो अतिशय सुरेल झाला आणि आता या प्रकाशन समारोहामध्ये देखील आपण अतिशय मोलाचे अशा प्रकारचे विचार आज या ठिकाणी ऐकले आहेत. खरं तर कविता ही मानवी संवेदना आहे आणि त्याचे अर्थ किंवा त्याचा प्रत्यय हा कालाप्रमाणे बदलत असतो. आपण ज्या मानसिकतेत असतो त्या मानसिकतेत त्या कवितेचा प्रत्यय आपल्याला मिळत असतो. मी देखील विधानसभेत एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. ज्यावेळेस म्हटली त्यावेळेस माहिती नव्हतं की इतकी अडचण होईल. म्हटली त्यावेळेस लोकांनी डोक्यावर घेतली, 8 दिवसात 10 भाषांत अनुवाद करून टाकले, त्याच्यानंतर राज्य आलं नाही तर या कवितेमुळेच राज्य गेलं असं देखील अनेकांनी सांगितलं. शेवटी मला हे सांगावं लागलं की मी जे पुन्हा येईन म्हटलं होतं ते मी पण आलो आणि इतरांनाही सोबत घेऊन आलो आणि परवा अजून एकाला सोबत घेऊन आलो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कविता जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचा प्रत्यय देत असते. पण डॉक्टर उपेंद्र कोठेकर हे एक अतिशय सिद्ध हस्त अशा प्रकारचे कवी आहेत. वेगवेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती ही खूप चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी मांडत असतात. रंगराधा, गंधराधा, रासराधा, भासराधा, प्रीतीची ही रीत राधा, सावळ्याची प्रीत आणि प्रीतीची ही रीत राधा, अशा प्रकारचं जे शब्द आहेत यातनं त्यांच्यातली कृष्णभक्ती आपल्याला पाहायला मिळते. तर कुंपणाने शेतास खावे कितीदा, राखणाऱ्याने तळे चाखावे कितीदा, लालसा नाही बरी इतकी अघोरी, मांजरीने पिल्लांना गिळावे कितीदा, अशा प्रकारचा विचार मांडत असताना समाजामध्ये आज जी काही लालसा लालच ही तयार झाली आहे त्याच्यावर अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी लेखन केलेलं आहे. मगाशी आपण विठ्ठलाच्या संदर्भात अतिशय सुंदर त्यांचं गीत देखील ऐकलं, वेद मंत्र शास्त्र सारे तुझे ठाई, स्वर्ग तुझ्या ठाई पांडुरंगा, असं पांडुरंगाच्या चरणी लीन होणारं काव्य देखील त्यांनी तयार केलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या या काव्यामध्ये आपल्याला विविध छटा पाहायला मिळतात, त्या त्यावेळेच्या भावना आणि अभिव्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतात. आणि म्हणूनच सुधीरभाऊ म्हणाले खरं आहे की अनेक वेळा माणसांमध्ये रमणारे किंवा 24 तास विविध प्रवृत्तींशी ज्यांचा सातत्याने सामना होतो अशा व्यक्तीला
इतक्या तरल अशा प्रकारच्या कविता सुचाव्यात हे देखील मला असं वाटतं की अतिशय एक प्रकारचं ईश्वराचं देणंच आहे. आणि मगाशी आपण बघितलं की स्वतःच्या कविता तर त्यांनी तयार केल्याच आहेत, पण अटलजींच्या अतिशय सुंदर कवितेवर त्यांनी त्या कवितेला मराठीमध्ये त्याचा जो अनुवाद आपल्यासमोर मांडला, मला असं वाटतं की यातनंच शब्दांवर त्यांची किती त्या ठिकाणी पकड आहे हे देखील आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आम्ही अनेक वर्ष, म्हणजे आता त्यांचा आणि आमचा परिचय तर 30-35 वर्षाचा आहे, पण जवळपास 15-20 वर्ष भाजपच्या बैठकीमध्ये ज्यावेळेस बसायचो त्यावेळेस शेवटी बसायचो आणि मग ते आणि आम्ही सगळे काही ना काही कविता लिहायचो. कदाचित मला असं वाटतं की ते जे त्यांचं पॅड आहे ते जर पॅड सापडलं तर आता या कवितांमध्ये व्यंग कमी आहे, म्हणजे व्यंगात्मक कविता देखील आहे, पण पूर्णपणे चपखल व्यंगात्मक कविता ज्या डॉक्टर कोठेकरांनी लिहिलेल्या आहेत त्या त्या पॅडवर सापडतील. आणि म्हणून मला असं वाटतं की नक्कीच त्याही मनीषाताई जर कुठे असतील तर त्या आपण शोधून काढाव्या, त्याचंही प्रकाशन आपण निश्चितपणे या ठिकाणी करू. परंतु डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांना विद्यार्थी परिषदेपासून मी ओळखतो आणि ते आमचे मार्गदर्शक देखील त्या काळामध्ये होते, आजही आहेत. तर मला असं वाटतं की संघटक तर ते आहेतच, पण संघटक असताना ते स्ट्रॅटेजिस्ट आहेत. एखाद्या परिस्थितीचं अतिशय करेक्ट आकलन करणं आणि त्याच्यावर काय रिॲक्शन आली पाहिजे या संदर्भातली ती रिॲक्शन तयार करणं हे याच्यात त्यांची हातोटी आहे. आणि म्हणूनच आज अनेक लोक असे आहेत की जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय सामाजिक जीवनामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे कार्य असंच अविरत हे त्यांचं चाललेलं आहे. राष्ट्रभावनेच्या प्रती, राष्ट्रप्रेमाच्या प्रती आणि आपल्या विचाराप्रती जे समर्पण त्यांचं आहे ते खरोखर मला असं वाटतं की अतिशय अतुलनीय आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं समर्पण ज्यांच्यामध्ये असतं त्यांच्याच मनामध्ये काव्य हे फुलत असतं आणि म्हणून अशा प्रकारचं काव्य ते करू शकले. मी त्यांना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि निश्चितच सुधीर भाऊंनी सांगितलं अशी अनेक पुस्तकं यापुढे देखील अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित होतील, त्याच्या विविध आवृत्ती प्रकाशित होतील हा विश्वास देखील व्यक्त करतो. मनीषाताईंनी देखील एक प्रकारे अगदी डॉक्टर कोठेकरांच्या खांद्याला खांदा लिहून पण स्वतंत्रपणे आपली एक प्रतिमा तयार केली आणि सामाजिक कार्यामध्ये एक अतिशय मोलाचा वाटा त्यांचा देखील राहिलेला आहे. विद्यार्थी परिषदेपासून भारतीय स्त्री शक्तीपर्यंत त्यांनी एक अतिशय एका विचारातनी प्रेरित होऊन ज्या प्रकारचं कार्य केलेलं आणि समाजाच्या विविध घटकांमध्ये आणि विशेषतः स्त्रियांकरता त्यांनी केलेलं कार्य हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे त्यांचे जे लेख आहेत हे लेख मी स्त्रीवादी म्हणणार नाही तर स्त्री केंद्रित म्हणेन अशा प्रकारचे त्यांचे लेख आहेत. कारण अनेक वेळा अनेक वादी भूमिका असतात पण वादीपेक्षा केंद्रित भूमिका या अधिक महत्त्वाच्या असतात, कारण त्या मला असं वाटतं की अधिक विचारप्रवर्तक अशा प्रकारच्या भूमिका असतात. आणि म्हणून मग सरोगसीच्या संदर्भातला त्यांचा लेख असेल, कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भातला लेख असेल, महिला आरक्षणाच्या संदर्भातला त्यांचा लेख असेल, या प्रत्येक लेखामध्ये समाजातली आत्ताची परिस्थिती आणि नेमकं काय अपेक्षित आहे या गोष्टींचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्याची मांडणी केली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की लाखेजी मी आपलं देखील अभिनंदन करतो की आपण ही प्रेरणा दिली आणि त्यामुळे यापुढेही मनीषा ते तुमच्याकडनं अनेक पुस्तकं आम्हाला निश्चितपणे वाचायला मिळतील. आणि म्हणून तुमचं देखील अभिनंदन करतो. आणि आज 2 सीडी देखील तयार झाल्या आहेत आणि आज त्या सीडींच्या माध्यमातनं मला असं वाटतं की सांज रंग आणि राष्ट्ररंग हे दोन्ही ज्या सीडीज आहेत त्या देखील आपण सगळ्यांनी जरूर ऐकाव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सुधीर भाऊंनी सांगितलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथनं जाताना प्रत्येकानी मला असं वाटतं की हे पुस्तक विकत घ्यावं, जेणेकरून आपल्याला हे सांगता येईल की केवळ गर्दी आली नव्हती तर दर्दी देखील आले होते. हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं असेल तर जरूर हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचावं. मी पुन्हा एकदा डॉक्टर उपेंद्र कोठेकर आणि मनीषाताई यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला देखील निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.